वेलकम फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण तिसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत आणि आपलं तिसरं प्रकरण आहे मागणीचे विश्लेषण, डिमांड ॲनालिसिस। या मागणी विश्लेषण प्रकरणात आपण मागणी म्हणजे काय, मागणीची व्याख्या, मागणीची संकल्पना, मागणीचे प्रकार, मागणीचा सिद्धांत आणि आणखी बऱ्याच संकल्पना शिकणार आहोत। तर अत्यंत छान असं इंटरेस्टिंग असं हे मागणीचं प्रकरण आता आपण सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे दुसरं प्रकरण संपवलं ते म्हणजे उपयोगिता विश्लेषण। हे उपयोगिता विश्लेषण प्रकरण आणि त्यातल्या सगळ्या संकल्पना या मागणीच्या संकल्पना समजून घेण्यासाठी, मागणी विश्लेषण समजून घेण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरणार आहेत, महत्त्वाच्या ठरणार आहेत, उपयोगी पडणार आहे। बघा, मागणी ही जी संकल्पना आहे या मागणी संकल्पनेचा बेस आधार आहे उपयोगिता। आपण मागच्या प्रकरणामध्ये उपयोगिता विश्लेषण या प्रकरणामध्ये पाहिलं होतं की उपयोगिता ही मागणीचा आधार आहे असं आपण म्हटलं होतं वैशिष्ट्यांमध्ये, उपयोगितेचे वैशिष्ट्य या पॉइंटमध्ये आपण ते शिकलो होतो। मग उपयोगिता मागणीचा आधार कसा काय आहे तर ते आपण समजून घेऊया। मित्रांनो, उपयोगिता म्हणजे काय असं आपण शिकलो, त्याच्या आधी उपयोगिता म्हणजे काय हे आधी तुम्हाला सांगतो। उपयोगिता म्हणजे वस्तूमध्ये असलेली मानवाची गरज भागविण्याची शक्ती किंवा क्षमता किंवा गुणधर्म म्हणजे उपयोगिता होय, अशी उपयोगितेची व्याख्या आपण शिकलो। मग उपयोगिता याचा अर्थ मानवाची गरज भागवण्याची वस्तूमध्ये असलेली शक्ती। आता इथे मानवाची गरज हा शब्द महत्त्वाचा आहे। मानवाला अनेक वस्तूंची गरज असते, मग ही मानवाची गरज इथे बेस आहे ते आपण लक्षात घेऊया। मानवाला अनेक वस्तूंची गरज असते, कोणत्याही वस्तूची गरज असते। मग गरज काय असते तर त्याला त्या वस्तूची अतृप्तता अशी भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते आणि म्हणून मग त्या वस्तूपासून आपली तृप्तता होणार आहे, ती वस्तू आपल्याला मिळावी असं त्याला वाटतं आणि म्हणून मग माणसाला एखाद्या वस्तूची गरज वाटते। बरं, मग त्या वस्तू, ज्या वस्तूची गरज माणसाला वाटते ती वस्तू त्याला मिळाली की त्याची गरज पूर्ण होते। बघा, ज्या वस्तूची गरज आहे ती वस्तू मिळाली की गरज पूर्ण होते, दुसरी वस्तू मिळाली तर गरज पूर्ण होणार नाही। उदाहरणार्थ बघूया, शिलाई काम करण्यासाठी सुईची, धाग्याची, दोऱ्याची गरज असते टेलरला। मग त्या शिंपीला सुई धाग्याची गरज आहे शिलाई काम करण्यासाठी, त्याला जर आपण हातोडा दिला तर त्याची गरज भागेल का? नाही भागणार। याचा अर्थ त्याला ज्या वस्तूमध्ये गरज वाटते, ज्या वस्तूची गरज त्याला आहे, ती वस्तू मिळाली तर त्याची गरज पूर्ण होणार आहे। म्हणून मग ज्या वस्तूमध्ये माणसाची गरज भागवण्याची शक्ती आहे ती वस्तू मिळाली तरच गरज पूर्ण होणार। याचा अर्थ माणसाला वस्तूची, एखाद्या वस्तूची गरज असते आणि त्या वस्तूमध्ये त्याची गरज भागवण्याची शक्ती असते। आता आपण आत्ताच म्हटलं वस्तूमध्ये असलेली मानवाची गरज भागवण्याची शक्ती म्हणजे काय तर उपयोगिता। साहजिकच मग माणसाला एखाद्या वस्तूची गरज असते आणि त्या गरज भागवण्यासाठी वस्तूमध्ये गरज भागवण्याची शक्ती असली पाहिजे। मग एखादी वस्तू आपल्याला मिळावी, एखादी वस्तू आपल्याला प्राप्त झाली पाहिजे असं माणसाला जे वाटतं ते त्या माणसाच्या गरजेतून वाटतं। मग एखादी वस्तू मला मिळावी, हे वस्तू मिळविण्याची माणसाच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते। मित्रांनो, इच्छा, बघा इच्छा हा शब्द आता आपल्याला ऐकायला नवीन शब्द जरी असला तरी या प्रकरणामध्ये, या मागणीच्या संकल्पनेमध्ये महत्त्वाचा शब्द असणार आहे। बघा, तुमची पण अनेक इच्छा असतात, 12वीमध्ये चांगले मार्क्स मिळाले पाहिजे, पहिल्या दुसऱ्यामध्ये मी आलो पाहिजे किंवा बोर्डामध्ये चमकलो पाहिजे, मला अर्थशास्त्र खूप पाठ झालं पाहिजे, वेगळ्या वेगळ्या इच्छा असतात। अगदी मला विमानात बसायला भेटलं पाहिजे, माझी स्वतःची कार असली पाहिजे, खूप साऱ्या इच्छा असू शकतात माणसाच्या। मग एखादी वस्तू मिळविण्याची माणसाच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते, मग इच्छा निर्माण झाली की ती वस्तू मिळविण्यासाठी मनुष्य प्रयत्न करतो। बरं, आपल्या ज्या ज्या इच्छा निर्माण होतात त्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात का? नाही पूर्ण होऊ शकत। काही इच्छा पूर्ण होण्यासाठी काही गोष्टी लागतात, अगदी
अनेक इच्छा आपल्या जे आहेत त्या पूर्ण करायच्या असतील तर आपल्याला काहीतरी असलं पाहिजे आपल्याकडे। बघा, तुम्हाला 12वीचं अर्थशास्त्राचं पुस्तक विकत घ्यायचं आहे बाजारात, तुम्ही असे खाली आत गेलात, दुकानदाराला सांगितलं मला 12वीचं अर्थशास्त्राचं पुस्तक द्या, तो देणार आणि तुम्ही घेऊन येणार, असं होतं का? असं होतं, पण काहीतरी राहून जाते बघा। त्याने तुम्हाला अर्थशास्त्राचं पुस्तक दिलं तर त्या पुस्तकाची किंमत, त्या पुस्तकाचा मोबदला पैशाच्या रूपात आपल्याला द्यावा लागेल। म्हणजेच आपली इच्छा अर्थशास्त्राचं पुस्तक मिळवण्याची आहे, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे पैसे असले पाहिजे। इथे अर्थशास्त्रामध्ये पैशांना खरेदी शक्ती असं म्हटलं जातं, क्रय शक्ती असं म्हटलं जातं, परचेसिंग पॉवर। बघा, परचेसिंग पॉवर असली पाहिजे, खरेदी करण्याची शक्ती म्हणजेच क्रय शक्ती आपल्याकडे असली पाहिजे। पुस्तक विकत घेण्याची आपली इच्छा आहे, परंतु ते पुस्तक विकत घेण्यासाठी, ते प्राप्त करण्यासाठी पैसे द्यावे लागतील, ते पैसे आपल्याकडे असले पाहिजे। म्हणून मग माणसाला अनेक वस्तूंची गरज असते आणि अनेक वस्तू मिळवण्याची इच्छा माणसाच्या मनामध्ये असते, पण सर्व इच्छा माणसाच्या पूर्ण होऊ शकत नाहीत। तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे खरेदी शक्ती म्हणजेच पैसा म्हणजेच क्रयशक्ती, परचेसिंग पॉवर असली पाहिजे। बरं, इच्छा आहे, खरेदी शक्ती पण आहे, पैसा पण आहे, मग आता इच्छा ती आपली पूर्ण होऊन जाईल का? तर नाही मित्र, अजूनही इच्छा आपली पूर्ण होणार नाही। एखादी वस्तू मिळवण्याची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे पैसे आहेत, परंतु ते पैसे खर्च करण्याची पुरेशी मानसिक तयारी सुद्धा असली पाहिजे। ती गरज पूर्ण करण्याची आणि आपल्याकडचे पैसे खर्च करण्याची पुरेपूर मनाची तयारी असली पाहिजे मानवाची। मग डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये 1890 मांडलेला अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ, या ग्रंथामध्ये डॉक्टर मार्शल यांनी सांगितलंय की मानवाची एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे मनामध्ये इच्छा निर्माण झाली पाहिजे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पैसे म्हणजे खरेदी शक्ती असली पाहिजे, खरेदी शक्तीचे पाठबळ असले पाहिजे आणि ती खरेदी शक्ती खर्च करण्याची पुरेशी मानसिक तयारी देखील असली पाहिजे। असं 3 गोष्टींची आवश्यकता असते असं डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी सांगितलंय। म्हणून मार्शल यांनी मागणीचे एक समीकरण सांगितलंय। बघा, समीकरण, सूत्र काय सांगितलंय समीकरण? मागणी बरोबर, बघा बाजूला दिसतंय तुम्हाला, मागणी बरोबर इच्छा अधिक खरेदी शक्तीचे ऑब्लिक पैशाचे पाठबळ अधिक पुरेशी मानसिक तयारी, पैसे खर्च करण्याची पुरेशी मानसिक तयारी, अशा 3 गोष्टींच्या पासनं त्यांनी, डॉक्टर मार्शल यांनी एक समीकरण बनवलंय। हे समीकरण पूर्ण झालं तर आपल्या इच्छेचं मागणीत रूपांतर होऊ शकतं मित्रांनो। म्हणून मग मागणी म्हणजे काय? तर एखादी वस्तू आपण खरेदी केली आणि खरेदी केल्यावरती वापरतो, तिचा उपभोग घेतो, म्हणजे मागणी पूर्ण झाली। म्हणून अर्थशास्त्रामध्ये मागणी म्हणजे नुसती इच्छा नाही तर परिणामकारक इच्छा, प्रभावी इच्छा असली पाहिजे मनामध्ये, आणि ती प्रभावी इच्छा जर का आपली पूर्ण झाली तर त्या इच्छेचं मागणीत रूपांतर होतं। कारण माणसाच्या अनेक इच्छा असतात, अगदी भिकाऱ्याची सुद्धा विमानात बसण्याची इच्छा असेल तर त्याची ती इच्छा पूर्ण होईल का? नाही होणार। म्हणून मग अनेक इच्छा माणसाच्या असतात, परंतु सगळ्या इच्छा पूर्ण होत नाही, म्हणून सर्व इच्छा म्हणजे मागणी नव्हे। बघा, प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न असू शकतो, सर्व इच्छा म्हणजे मागणी नव्हे, बरोबर आहे विधान, सर्व इच्छा म्हणजे मागणी असू शकत नाही। तर अशी इच्छा की जी इच्छा पूर्ण करण्यासाठी माणसाकडे खरेदी शक्तीचं म्हणजे पैशाचं पूर्णपणे पाठबळ आहे आणि तो पैसा खर्च करण्याची माणसाची पुरेपूर तयारी आहे, या 3 गोष्टी मग मागणीमध्ये असल्या पाहिजेत असं डॉक्टर मार्शल यांचं म्हणणं आहे। इच्छा, खरेदी शक्तीचं पाठबळ आणि पुरेपूर मनाची पैसे खर्च करण्याची तयारी। परंतु डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी ही जी संकल्पना मागणीची सांगितली आहे, इच्छा, खरेदी शक्ती आणि मानसिक तयारी, या सगळ्यांचं करून सुद्धा मागणीचा पुरेपूर अर्थ होत नाही असं प्रोफेसर बेनहॅम यांनी सांगितलं। प्रोफेसर बेनहॅम असं म्हणतात की डॉक्टर मार्शलच्या या मागणीच्या संकल्पनेतनं पुरेपूर मागणी या संकल्पनेचा अर्थ स्पष्ट होत नाही।
म्हणून मग प्रोफेसर बेनहॅम यांनी मागणीची सर्वसामान्य अशी, सर्वमान्य अशी, सर्वव्यापक अशी व्याख्या सांगितली आहे. ती व्याख्या बघा. एखाद्या विशिष्ट वेळी, एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये वस्तूची विशिष्ट किंमत असताना त्या वस्तूची खरेदी केली जाणारी विशिष्ट नग संख्या म्हणजे मागणी होय. बघा मागणीची व्याख्या तुम्हाला मी सांगितली, पुन्हा सांगतो. प्रोफेसर बेनहॅम यांची मागणीची व्याख्या. एखाद्या विशिष्ट वेळी वस्तूची विशिष्ट किंमत असताना त्या वस्तूची खरेदी केली जाणारी विशिष्ट नग संख्या म्हणजे मागणी होय. मित्रांनो, प्रोफेसर बेनहॅम यांच्या मते मागणी या संकल्पनेचा अर्थ पूर्ण व्हायचा असेल, मागणीची व्याख्या सर्वव्यापक व्हायची असेल, तर तीन गोष्टींची आवश्यकता असते. तीन गोष्टी, तीन शब्द महत्वाचे त्याच्यामध्ये आले पाहिजेत, त्यांचा उल्लेख झाला पाहिजे. तर विशिष्ट काळ, वेळ, मुदत, विशिष्ट किंमत आणि विशिष्ट नग संख्या, या तीन गोष्टींचा उल्लेख झाला तरच मागणीचा अर्थ पूर्ण होतो, तरच मागणीची व्याख्या पूर्ण होते. मग आधीच्या डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांच्या मागणीच्या अर्थामध्ये काळ, वेळ असं काही ठरलं नव्हतं, असा काही उल्लेख नव्हता, किमतीचा उल्लेख नव्हता, नगसंख्येचा उल्लेख नव्हता, म्हणून मागणीची व्याख्या पूर्ण होत नव्हती. ती व्याख्या प्रोफेसर बेनहॅम यांनी पूर्ण केली. बघा बाजूला तुम्हाला दिसते मागणीची व्याख्या. एखाद्या विशिष्ट वेळी, विशिष्ट कालावधीमध्ये वस्तूची विशिष्ट किंमत असताना त्या वस्तूची खरेदी केली जाणारी विशिष्ट नगसंख्या म्हणजे मागणी होय. आता मागणीचा अर्थ पूर्ण झाला. प्रोफेसर बेनहॅम यांची मागणीची व्याख्या आता पूर्ण झाली. बघा या मागणीच्या व्याख्येवरून एक उदाहरण तुम्हाला सांगतो, तेव्हा अर्थपूर्ण विधान आपल्याला तयार करता येईल. तीन शब्दांचा उल्लेख मागणीमध्ये आहे, विशिष्ट काळ, वेळ, विशिष्ट किंमत आणि विशिष्ट नग संख्या. बघा उदाहरण सांगतो तुम्हाला, मागणीचा अर्थ स्पष्ट होईल. एका आठवड्याभरामध्ये, बघा एक आठवडा हा काळ, ही वेळ, मुदत आहे, साखरेची 50 रुपये किलो किंमत असताना, एका किलोची 50 रुपये किंमत, बघा इथे किमतीचा उल्लेख झाला, 10 क्विंटल साखरेला मागणी येते, 10 क्विंटल साखरेची खरेदी होते. बघा मी उदाहरण सांगितलं, एका आठवड्याभरामध्ये साखरेची 50 रुपये किलो किंमत असताना 10 क्विंटल साखरेला मागणी येते, खरेदी होते. आता या उदाहरणामध्ये बघा तीन शब्द तुम्हाला कळले. एक आठवडा ही मुदत आहे, हा काळ आहे, ही वेळ आहे. 50 रुपये किलो किंमत, एका किलोची किंमत 50 रुपये, बघा इथे किमतीचा उल्लेख आहे, विशिष्ट काळ, विशिष्ट किंमत. तसंच नगसंख्या, विशिष्ट नगसंख्या, 10 क्विंटल माझ्या उदाहरणामध्ये 10 क्विंटल साखरेची खरेदी होते, मागणी होते, असा उल्लेख आलाय. एका आठवड्याभरामध्ये साखरेची 50 रुपये किलो किंमत असताना 10 क्विंटल साखरेची खरेदी होते, मागणी होते. इथे एक आठवडा ही मुदत आहे, काळ, वेळ आहे, 50 रुपये किलो ही किंमत आहे आणि 10 क्विंटल ही नगसंख्या आहे. म्हणून एका विशिष्ट वेळी वस्तूची विशिष्ट किंमत असताना त्या वस्तूची खरेदी केली जाणारी विशिष्ट नग संख्या म्हणजे मागणी होय. या प्रोफेसर बेनहॅम यांच्या व्याख्येचा आता अर्थ पूर्ण होतो. या उदाहरणावरून आता तुम्हाला व्याख्या पूर्णपणे समजली असेल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मागणीची व्याख्या अत्यंत सोपी आहे, कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील. एका विशिष्ट वेळी वस्तूची विशिष्ट किंमत असताना विशिष्ट कालावधीमध्ये वस्तूची खरेदी केली जाणारी विशिष्ट नग संख्या म्हणजे मागणी होय. अत्यंत सोपी अशी व्याख्या आहे मागणीची, तुमच्या आतापर्यंत लक्षात राहिली असेल. तर मागणीमध्ये काय काय लक्षात येत आहे, विशिष्ट काळ, वेळ, विशिष्ट किंमत आणि विशिष्ट नगसंख्या. प्रोफेसर बेनहॅम यांची ही मागणीची सर्वमान्य अशी व्याख्या तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. आता या व्याख्येवरून आपल्या काय लक्षात येत आहे, तर लक्षात असं येतं की मागणी ही, मागणीची काही वैशिष्ट्ये आपल्या लक्षात येत आहे की मागणी ही सापेक्ष संकल्पना आहे. सापेक्ष संकल्पना म्हणजे ती बदलणारी संकल्पना आहे. मागणीमध्ये विशिष्ट काळाचा, वेळेचा उल्लेख होतोय,
मागणीमध्ये किमतीचा उल्लेख होतोय, मागणीमध्ये नगरसंख्येचा संदर्भ आवश्यक आहे, अशा दोन तीन गोष्टी आपल्या लक्षात येत आहेत आणि म्हणून मग प्रोफेसर बेनहॅम यांची व्याख्या महत्त्वपूर्ण ठरते. तर या अर्थाने मग आता मागणी ही संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल. इथे आपण थांबूया. थँक्यू फ्रेंड्स.